कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक जयपूर येथील वयोवृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असून ऑक्सिजन बेडची तातडीने कोरेगाव येथे सोय होईल का असा फोन कोकराळे तालुका खटाव येथून सागर पवार यांनी पत्रकार संदीप पवार यांना केला. पत्रकार संदीप पवार यांनी निकम यांच्या नातेवाईकांना सांगितले की पेशंटला घेऊन कोरेगाव येथील श्री काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटलमध्ये या. तोपर्यंत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे सहकारी यांच्या बरोबर पेशंट ऍडमिट करण्यासाठी बोलणे झाले होते. वयोवृद्ध महिला पेशंटची अवस्था अतिशय गंभीर होती. डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी पेशंटला बघितले. पेशंटची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी सांगितले की पेशंटला जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा कारण पेशंटची अवस्था फारच बिकट होती. पण पत्रकार संदीप पवार यांनी डॉक्टर अरुणाताई बर्गे यांना सांगितले की काहीही झाले तरी चालेल, पण पेशंट आपल्या येथेच दाखल करून घ्या. विनंती मान्य करून पेशंटला श्री काडसिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हळूहळू पेशंटवर उपचार सुरू झाले. उपचार सुरू होताच श्रीमती सुलोचना निकम यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. बुधवार दिनांक 9 रोजी या 80 वर्षाच्या आजी पूर्ण बऱ्या झाल्या असल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.